कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे ने कोरोना को लेकर दिल्ली के मोदी का समाचार लिया। कोरोना काल में लोग समस्या से लड़ रहे हैं, मगर इस काल में केंद्र की मोदी सरकार इस काल को संभालने के लिए सक्षम नहीं है, ऐसा आरोप कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे इन्होंने लगाया है। उन्होंने आगे कहा कि वैक्सीन की कमी, रेमडेसिविर और ब्लैक फंगस जैसी समस्या आज भी जनता को सता रही है। मोदी की कार्यप्रणाली पर न्यायालय ने भी आक्षेप उठाया है। लोंढे ने नागपुर शहर की ओर भी ध्यान आकर्षित किया। उन्होंने कहा कि शहर में संघ का मुख्यालय है, मनपा में भाजपा की सरकार है, इसका ध्यान रखते हुए नागपुर की जनता को कोरोना सुविधा देना था। आणि तितकाच असंवेदनशीलपणा जो आहे तो मोदी जी यांनी दाखवणं सुरू केलेलं आहे। दोघांमध्ये कॉम्पिटिशन आहे, कोण किती सरस आहे। याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे पहिले रेमडेसिविरचा झालेला घोळा आपण पाहिला, त्याच्यानंतर वैक्सीनचा घोळा आपण पाहिला। या देशाचं सर्वोच्च न्यायालय, या देशाच्या विविध राज्यांमधले उच्च न्यायालय यांनी अनेकदा केंद्र सरकारला तंबी दिलेली आहे, केंद्र सरकारला सूचना दिलेली आहे आणि हे सांगितलंय की ही जबाबदारी आपली आहे आणि ही जबाबदारी आपण पार पाडण्यात कमी पडला आहात। अशा पद्धतीचे अनेक ताशेरे जे आहे ते सुप्रीम कोर्टाने आणि उच्च न्यायालयाने ओढलेले आहे। कालच नागपूरच्या मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये स्पष्टपणे अगदी मजबूर झाल्यासारखं न्यायालय म्हणतं की नागपूरमध्ये लोक मरतायत आणि जबाबदारी केंद्राची आहे, राज्यावर ढकलून चालणार नाही, तर मग तुम्ही एम्फोटेरिसिनचं इंजेक्शन जे आहे, वायल्स जे आहे त्या उपलब्ध का करून देत नाहीत। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसे, बीसीएन न्यूज नागपूर।